आज आमच्या काकळाच्या समाप्ती आहे. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या मंदिरात आलो, तिकडे झाडझूळ गिरगुळ चालू होती, भांडे गिंडे घासले, त्यानंतर आता हे दहन आणलं होतं. तर आमचे कार्यकर्ते उंडा गिंडा भिजून राहिले, मग ते बिट्टीचं होतं तर तागी आणलं होतं पाणी, मस्त उंडा भिजून चालू होता, जिरो हळद गीत टाकून त्याच्यात मस्त मग वाटते मी तिकडे झाडून राहिले ते सकाळून सकाळून तडी पाणी आलतं. त्यानंतर मग आम्ही निघालो काकडा टिकून हनुमानच्या मंदिराच्या इकडे. मग हनुमानच्या मंदिरात चाललोच होतो आम्ही, तो तडी पोचलो, हनुमानाची पूजा गिजा केली पोट्टे ना. त्यानंतर पूजा केल्यानंतर पूजा झाली मग आम्ही तटी आरती गिरती म्हटली, हनुमानाची आरती म्हटली. आता हे म्हणून माहिती हे हनुमान मंदिर आहे आमच्या गावातलं. त्यानंतर मग आम्ही रामाच्या मंदिरात गेलो, हे आलो आम्ही रामाच्या मंदिरात, ते बम पोट्टे होते, ते व्हिडिओ काढणार तुम्ही या पोट्टा मधा मधात करे मला व्हिडिओच नको काढवू नये. मी म्हटलं मी ब्लॉगर आहो, आम्ही व्हिडिओ काढीनच. मग आम्ही व्हिडिओ काढला, मग आम्ही शक्तीमाताच्या मंदिराच्या इकडे चाललो होतो काकडा टिकून. तिथे पोचलो मग तिथे आम्ही शक्तीमाताची आरती गिरती म्हटली. बापा रे पोट्टे तू मा इकडेच पाहत, मग आरती म्हणणं चालू होती. पोट्टे लोक कायच करते हा, मी व्हिडिओ काढणार तू बा. मग आम्ही आरती गिरती म्हटली, मग आम्ही शक्तीमाताच्या मंदिराकडून आता आम्ही चाललो होतो भुईरातल्या देवीच्या इकडे. तर आता आम्ही चाललो मस्त भुईरातल्या देवीच्या इकडे, मस्त आवडून निघालो. मग आता हे डॉक्टरचं घर आहे, वाटते भुईरातल्या देवीजवळ पोचलो. हे भुईरातल्या देवीचा आता आम्ही भुईरातल्या देवीपासून आलो फिरस्ती माहाच्या मंदिरावर. फिरस्ती माहाचं मंदिर होतं मागं पाहिजे तुमचे. आता बेलेश्वर महादेव स्वस्तानावर पोचलो आम्ही काकड आरती घेऊन. मग काकड आरती घेऊन आल्यावर पहिले तर पोट्टे चार बावर झाले, पहिले बिट्टेच्या इकडेच पळाले. मी गेलो पहिले बिट्टे इथं पाहिले, मग तटी बिट्ट्या गिट्ट्या कसं आहे पहिले खायची सोय पाहिजे. बिट्टे इथं पाहायला गेलो तटी बिट्ट्या गिट्ट्या चालू होत्या. मग भाजीची इकडे गेलो, भाजी किची भरून चालू होती भावा लपकर वाल्या. मग तर मग ते सर पाहिल्यावर मी आलो इकडे, पोट्टे उभे होते बा, दोन लाईना केलत्या लागे. बापा रे मग भजन बिजन ठोकणं झालं होतं. मग परत मी झाडून राहिला, पंखा गिंगता बसतात, मग तो झाडणं झालं. बापा रे पंखा बसल्या मग झाडणं झाल्या लगेच लोक गप्पा लोक जेवत नाही राहून मागे भाजी बिट्ट्या त्या पप्पा खप जेवणं चालू होते. बापा रे एकाहून एक पंखा उठत नाही राहा. मग मी म्हटलं दुसऱ्या पंक्तीत बसायला पुरते काय, तर काही आमचं कार्य करते बा पहिल्याच पंक्तीत बसले जेवायला सांगा आता.